लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी पक्षात मोठे फेरबदल होऊ शकतात. यामध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाच्या बदलासोबतच अनेक राज्यांमध्ये अध्यक्षपदातही बदल होण्याची शक्यता आहे. हरियाणा, झारखंड, दिल्ली आणि महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका पाहता मोठा बदल होऊ शकतो. दरम्यान नव्या मोदी सरकारमध्ये एनडीएच्या मित्रपक्षांचा दावा अधिक भक्कम होण्याची शक्यता असल्याने त्याचा थेट परिणाम सरकारमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर होऊ शकतो. अनेक बड्या नेत्यांना सरकारमधून संघटनेत पाठवता येईल आणि काहींना सरकारमध्ये आणता येईल. एनडीएचा सर्वात मोठा मित्रपक्ष म्हणून उदयास आलेल्या टीडीपीने रस्ते वाहतूक मंत्रालयाची केलेली मागणीही भाजप अंतर्गत राजकारणाशी जोडली जात आहे. नितीन गडकरींना महाराष्ट्र राज्यात मोठी जबाबदारी देण्याच्या विचारातून टीडीपीकडून अशी मागणी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर भाजपमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.